नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण करत आहोत मस्त अशी रानभाजी शेंदोडी चवळी रानभाजी शेंदोडी चवळी रान ही हिवाळ्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि आंबट आणि तुरट अशा चवीची तोंडाला चव आणणारी बघताच तोंडाला पाणी येईल अशी न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां इथे मी घेतलेल्या आहेत सात ह्या शेंदोड्या ह्या तोडल्या नाही आहेत शेंदोड्या आहेत अगदी वेगळ्या प्रकारच्या आणि आता ही चवळी ना रात्री भिजत घातली होती अगदी पाव वाटी चवळी घातलेली आहे भिजत चार पाच लोकांसाठी भाजी भरपूर होती ही आणि छान अशी भिजवलेली चवळी नंतर एक वाटी होते आणि आता ह्या शेंदोड्याना आपण चिरायला घेऊया शेंदोड्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि नंतर चिरायला घेतल्या कट करताना तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकतात पण याच्या चार फोडी मस्त अशा करायच्या जसं आपण लिंब चिरतो ना त्या पद्धतीने आणि बघू शकता याची स्किन खूप कडक असते म्हणूनच ही शेंदोडी नाव आहे आणि तोडली नाही आहे म्हणजे कदाचित गैरसमज होऊ शकतो की ही तोडली आहे की काय आणि रानात मस्त अशा वेलाला आलेल्या असतात ह्या पावसाळ्यात सुरुवातीला येतात आणि नंतर हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतात आणि ह्या भाजीला ना आपण चिरून आणि मीठ लावून वर्षभर वाळून पण ठेवू शकतो तर बघा बोलता बोलता आपल्या ह्या शेंदोड्या चिरून झालेल्या आहेत चिरून झालेल्या शेंदोड्या लगेचच आपण थोडंसं पाणी घालून धुणार आहोत पाणी घालून धुवायचं कारण असं सुरुवातीला तर धुवून घेतल्या होत्या पण पाणी घालून धुवायचं कारण की यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे थोडंसं कडबटपणा याचा कमी होऊन जातो आणि चवीला एकदम भारी लागते बघू शकता इतकं हे आंबट असं पाणी आणि चिकट असं पाणी निघालेलं आहे याच्यासह केली ना तर भाजी चव व्यवस्थित लागणार नाही ही, ही प्रोसिजर नक्की करा तुम्हाला जर ही रानभाजी भेटली ना तर नक्की करा आणि आता बघा ह्या पुढे आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊ ह्या एवढ्या बिया आणि चिकट पाणी निघालेलं आहे याला आपण टाकून देणार आहोत आता कढई गॅसवर तापायला ठेवली ह्या पळीने मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे तुम्ही वाटीने घ्याल ना तर पाव वाटी तेल घाला थोडंसं जास्तीचं तेल इथे लागलेलं ला आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक अशा कट करून घातल्या आणि जिरं घालूया एक चमचाभर जिरे आणि लसूण छान तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ला। लाल तिखट लाल तिखट मी इथे एक मोठा चमचा घेतलेला आहे पोह्याचा तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये घातलेल्या आहेत आपण चिरून घेतलेल्या शेंदोड्यांच्या फोडी फोडी चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आहेत मस्त तेलामध्ये फोडी परतवून झाल्या अगदी दोन मिनिट मस्त अशा परतवायच्या आहेत परतवल्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपण भिजून ठेवलेली असलेली चवळी बघू शकता कलर आत्ताच किती छान दिसत आहे तर चवळी घातल्यानंतर एक मिनिट परतवून घ्यायचं त्याची फ्लेम मी सांगायचं मगाशी विसरले मीडियम फ्लेमवर आपण सर्व ही प्रोसिजर करत आहोत आता यामध्ये हळद घालायची अगदी छोटासा चमचा मसाल्याच्या डब्यात आपला असतो ना त्या चमच्याने मी हळद घातलेली आहे हळद घालून परतवलं तांब्याभर पाणी मी घातलेलं आहे ग्लासने म्हणाल तर अडीच ग्लास आणि लिटरमध्ये म्हणाल तर पाऊण लिटर पाऊण लिटर पाणी घालायचं कारण असं की शेंदुडी चांगली शिजली गेली पाहिजे चवळीबरोबर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे ना चहाचा चमचा असतो ना तो अर्धा चमचा घातला आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात आम्ही थोडंसं मीठ कमीच खातो छान भाजीला दणकून उकळी आणायची आहे गॅस थोडासा वाढवून घ्यायचा खळखळीत उकळली भाजी की यामध्ये नंतर आपण घालणार आहोत एक वस्तू त्यामुळे ना घट्टपणा येईल आपल्या ह्या भाजीला तर त्या उकळी आल्यानंतर अगदी अर्धी वाटी मी इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे तळलेल्या दाण्याचं कूट अर्धे वाटी घातलं नंतर चांगलं असं मिक्स करायचं गॅसची फ्लेम अगदी मंदा याच्यावर करायची मंदा याच्यावर ही भाजी सात ते आठ मिनिट चांगली अशी शिजू द्यायची सात ते आठ मिनिटानंतर मस्त अशी कडून झालेली भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम अप्रतिम असते ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी भाजी चवळी छान शिजली की बघून घ्यायची मात्र म्हणजे दोघं भाज्या कशा शिजल्या हे बघण्याची पण एक टेक्निक आहे म्हणजे शेंदोडी कशी शिजली हे कसं बघाल चवळी आपण बोटात दाबून बघायची आणि शिजली की समजायचं आणि शेंदोडीला असं वरून जोरात असं प्रेस करायचं तर हे गरम असल्यामुळे मला व्हिडिओमुळे तुम्हाला पटकन दाखवायचं आहे हे बघा प्रेस केल्यावर पूर्ण त्यातला गर निघून जातो आणि साल मात्र वरती राहते खूप छान अशी शेंदोडीची भाजी आपली तयार झालेली आहे अगदी मस्त अशी आमटी लागते ही आंबट अशी मस्त चवीला तिखट आंबट आणि चवळीमुळे तर त्याच्यात चवची खूप असे चार चान लागतात अशी छान अशी रान भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की करा तुमची कशी झाली कमेंट करून नक्की चॅनलला नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये